आज आपण माहिती घेतली तर विधिमंडळाचं 1 कोटी रुपयांचं हे टेंडर निघालेलं आहे, तिथे काम चालू आहे आणि एक महिला आमदारासाठी तिच्या छोट्याशा बाळासाठी कुठली व्यवस्था झालेली नाही आहे, हे याचं प्रचंड दुःख होत आहे आणि अतिशय त्रास याच्यासाठी होतो आहे की 3 दिवसापासून माझी बाळाची तब्येत बरी नाही आहे. मी परवाच डॉक्टर समीर भिडे चिरायू हॉस्पिटल नाशिक रोड यांच्याकडे बाळाला तपासणीसाठी घेऊन गेलेली आहे. त्याला अजूनही टेम्परेचर आहे, त्याला ताप आहे आणि अशा परिस्थितीत मी माझ्या बाळाला घेऊन रिस्क घेऊन मी माझ्या जनतेचे प्रश्न इथे मांडत आहे. परंतु सरकारने जर अशी व्यवस्था केली असती तर आज मला दुःख याचं होते, तो आजारी आहे याचं दुःख एक आई म्हणून आहे. दुसरं दुःख हे होत आहे की मी माझ्या मतदारसंघासाठी न्याय देणे मागणीसाठी इथे आलेले आहे, बजेटमध्ये काही तरतुदी करण्यासाठी आलेले होते. परंतु जर आज व्यवस्था झाली नाही तर मला उद्या हे अधिवेशन सोडून पुन्हा जावं लागेल आणि माझ्या मतदारसंघासाठी काय मला नेता येईल किंवा काय मिळेल, हे सरकार काय देईल मला माहीत नाही. तसंही आता राज्यपाल महोदयांचं अभिभाषण झालेलं आहे, मी ते ऐकलं नाही, ऐकू नाही शकले कारण मी पटकन बाळाला ठेवून तिथे जाऊ शकले नाही कारण तिथे परिस्थिती त्याला एकटं सोडून मला जाता आलं नाही. परंतु माझं त्यांच्या अभिभाषणात एक नेहमी उल्लेख असतो की माझा महाराष्ट्र माझं सरकार, पण हे सरकार फक्त शिंदेगट आणि फडणवीस यांचं असेल, भाजपचं असेल, तर मला असं वाटतं की गेल्या 8 महिन्यांमध्ये रुपयाचाही निधी आमच्या मतदारसंघाला मिळालेला नाही आहे. सगळ्या खुन्नस बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न, कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे असतात, मंत्रिमंडळ हे महाराष्ट्र राज्याचं असतं, कुठल्याही एका पक्षाचं नसतं, त्याच्यामुळे जर न मागता मिळालं असतं तर कदाचित मी एवढी रिस्क घेऊन माझ्या आजारी बाळाला घेऊन इथे आले नसते. पण इथे मागावं लागतं, मागितल्यावरच मिळतं, कधी कधी मागून मागून पण मिळत नाही, रडून गागून पण मिळत नाही. परंतु राज्य शासनाने याची दखल घ्यावी. मी राज्यातल्या सर्व महिलांसाठी सुद्धा हिरकणी कक्ष व्हावा, त्या त्या मुख्यालयात म्हणा किंवा त्या त्या ऑफिसला महिला पोलीस आज माझ्याप्रमाणेच गाडीमध्ये हँडलला झोळी लावून वाळ घेऊन काम करत असतात, त्यांच्यासाठी जर चांगली व्यवस्था झाली तर मला असं वाटतं की हे निमित्त जरी माझं असलं तरी माझी सरकारला आपल्या सर्वांच्या सर्व माझ्या माता भगिनींच्या वतीने सर्व कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती आहे की अशा व्यवस्था झाली तर नक्की 100% जिथे आम्ही काम करू शकतो. महिला किती प्रामाणिक काम करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणूनच माझ्या मतदारसंघाने पहिल्यांदा महिला आमदार निवडून दिली, माझं नगरसेवक असतानाचं काम बघितलं. परंतु जर अशा पद्धतीने मला जनतेचे प्रश्न न मांडता इथून निघून जावं लागलं तर माझ्यासाठी दुःखाची बाब ही कुठलीच नाही आहे, पण एक आई म्हणून पण माझं कर्तव्य आहे. आज माझ्या बाळाला माझी तेवढीच गरज आहे जितकी मतदारसंघाला आमदार म्हणून, पण माझं आजारी बाळ जर त्याची काळजी जर सरकार घेऊ शकत नाही, कारण एक प्रकारे मी सरकारच्या झोळीत काही वेळ टाकून पुन्हा त्याच्याकडे जाणार होते सभागृहात, परंतु सरकार माझं बाळ सांभाळू शकत नाही, आमच्या महिलांच्या समस्या समजू शकत नाही, त्याच्यामुळे जर आज व्यवस्था झाली नाही तर उद्या मी ह्या आता तर मी चाललेच आहे कारण त्या घाणेरड्या परिस्थितीत मी बाळाला ठेवू शकत नाही, तर मी उद्या नाशिकला निघून जाणार आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या मायबाप जनतेचे खूप खूप माफी मागते. मला माफ करा की जर उद्या व्यवस्था झाली नाही व्यवस्थित तर मी बाळाला आजारी बाळाला घेऊन इथे थांबू शकणार नाही, त्याच्यामुळे मी नाशिकला परत जाईन.